नांदेड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरूच असून माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ नरसी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेत कुंटुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. आम्हाला काही नको, केवळ सन्मान हवा, सन्मान दुखावला तर सहन करणार नाही, असा इशारा प्रवेशानंतर कुंटुरकर यांनी दिलाय. तुमच्या कामाला लागला, तुमच्या स्वाधीन केला, पण त्यांना काही देऊ नका, पण सन्मानाची वागणूक मात्र मिळाली पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो. फक्त आम्ही सन्मानाचे भुकेले आहोत, आणि कुठेही जर सन्मान डावला गेला ते आमच्यामध्ये ती सहन करण्याची शक्ती नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो.